भावांनो आपण बघत आहात नारायण गडावर जवळजवळ 400 पोतेची साखरेची बुंदी गाळण्यात आलेली आहे आणि हे जे गाळण्यासाठी लाकडं लागतात का हे लाकडं कटायचं काम या ठिकाणी एक ओबीसी बांधव करायला लागलेले आहेत। पूर्ण हे लाकड कटाई हे पूर्ण हे ओबीसी बांधवांनी केलेली आहे। या ठिकाणी जवळजवळ या ठिकाणी 3-4 ट्रक ही लाकड कटाई केलेली आहे आणि विशेष म्हणजे ही लाकड कटाई करत असताना याच्यासाठी कसल्याही प्रकारचा त्यांनी या ठिकाणी मानधन घेतलेलं नाहीये। तुम्ही काय करता, काय काय तुमचा व्यवसाय आहे? आम्ही सुतारकी करतो, वेल्डिंगचं काम करतो आणि गडावडीचे जे काही काम असतील ते काम करण्याचं मी काम करतो। गडावर तुम्ही सातत्याने सेवा देत आहात आणि या ठिकाणी नारायण गडावर हा जो मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळा होतोय, गुरुवारी शिवाजी महाराज यांचं मार्गदर्शन लाभतंय, तर हा शक्ती भक्तीचा संगम असणाऱ्या या मेळाव्याबद्दल काय भावना आहे तुमच्या? आतापर्यंत जसं जगद्गुरु तुकोबारायची आणि भक्ती आणि शिवरायांची असणारी शक्ती त्याचप्रमाणे या नारायण गडावर दरांगे पाटलांची असणारी शक्ती आणि गुरुवर महंत शिवाजी बाबा यांची भक्ती हा संगम आम्हाला इथं पाहायला भेटतो। याच्यामुळं हा जो काही सोहळा आहे असं आम्हाला वाटतं की हा स्वर्गामध्ये सुद्धा हा सोहळा नसेल तो या नारायण गडावर आम्हाला पाहायला भेटतो, आमचं परम भाग्य। या ठिकाणी